मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सौंदर्या दीपाला घेऊन आयशाच्या घरी येते आणि तिथे कार्तिक आणि आयशाला एकत्र बघून ती खूप चिडते ती कार्तिकला त्याच्या या अशा वागण्याचा जाब विचारते ती म्हणते अरे याच मुलीमुळे तुझा संसार उद्ध्वस्त झाला होता तू चौदा वर्ष जेलमध्ये गेला होता मात्र कार्तिक सौंदर्याला उलट प्रश्न विचारतो की मम्मा या सगळ्याला काय पुरावा आहे आयशामुळेच मी चौदा वर्ष जेलमध्ये गेलो होतो कशावरून त्यावर सौंदर्या म्हणते अरे दीपाने तो पेन ड्राईव्ह शोधून आणला होता ना त्यामध्ये आयशाच्या विरोधात सगळे पुरावे होते ते तू सुद्धा बघितले होते ना त्यावर कार्तिक म्हणतो नाही मम्मा त्या पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय होतं हे फक्त दीपालाच माहीत आहे तिने फक्त मला आणि तुला ते सांगितलं आहे पण काय खरं आणि काय खोटं मला माहीत नाही आणि खरं तर मला आयशाने नाही तर या दीपाने फसवलं आहे तिने कोर्टामध्ये चुकीची साक्ष दिली त्यामुळे मला चौदा वर्षांची शिक्षा झाली आणि कार्तिकचं असं बोलणं ऐकून सौंदर्याला धक्का बसतो ती कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करत असते मात्र कार्तिक तिचं काही ऐकून घेत नाही दीपा सुद्धा नाटक करत कार्तिक सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते मात्र कार्तिक तिला काही बोलूच देत नाही आणि त्या दोघांमधील हा वाढत चाललेला वाद बघून सौंदर्या म्हणते की मला लोकांच्या घरात तमाशा नकोय आपण आपल्या घरी जाऊन बोलू आणि त्यानंतर ती कार्तिकला घरी घेऊन जाण्यासाठी निघते मात्र त्याच वेळी आयशा तिथे येते ती मोठ्याने ओरडूनच सौंदर्याला सांगते की कार्तिक कुठेही येणार नाही तो इथेच राहणार आणि ते ऐकून सौंदर्या रागातच तिच्याकडे बघते मात्र आयशा तिला सांगते की कार्तिक माझा नवरा आहे आणि तो माझ्यासोबत इथेच राहणार आणि ते ऐकून सौंदर्या आयशाच्या कानाखाली मारते त्यामुळे सर्वजण घाबरतात त्यानंतर कार्तिकही सौंदर्याला म्हणतो की मम्मा काय येऊ मी तुझ्यासोबत घरी कशासाठी येऊ त्यावर सौंदर्या म्हणते की कार्तिक तुझी मम्मा तुला बोलावत आहे एवढं पुरेसं नाही आहे का मात्र कार्तिक म्हणतो की मम्मा आजपर्यंत तू माझ्यासाठी नक्की काय केलं आहे तू फक्त माझी नावाला मम्मा आहे मात्र आईचं प्रत्येक कर्तव्य तू फक्त या दीपासाठी पूर्ण केलं आहे सगळं ठरलेलं असूनही जेव्हा या दीपाने माझ्या विरोधात कोर्टात साक्ष दिली तेव्हा सुद्धा तू तिचीच बाजू घेतली आणि मला माझी चूक दाखवून दिली त्यानंतरही मी जेव्हा दीपाबद्दल तुला सांगण्यासाठी आलो तेव्हासुद्धा तू माझं काही ऐकून घेतलं नाही आणि उलट मला माझ्याच चुका दाखवल्या आणि कार्तिकचं हे बोलणं ऐकून सौंदर्या रागाच्या भरात त्याच्यावर हात उगारते त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो तर कार्तिक मुद्दाम नाटक करत म्हणतो की का थांबली स्वम्मा मार ना मला आणि त्यावर सौंदर्या काही बोलणार इतक्या देशमुखबाई म्हणतात की मला माझ्या घरात अजून तमाशा नको आहे चला निघा इथून आणि देशमुखबाईंचं बोलणं ऐकून सौंदर्या अजूनच चिडते तर देशमुखबाई म्हणतात की काय झालं सौंदर्या इनामदार आहे का तुला तुम्ही सुद्धा मला असंच तुमच्या घरातून हकलून दिलं होतं आणि त्यांचं हे बोलणं ऐकून सौंदर्या रागातच तेथून निघून जाते तर दीपा कार्तिककडे बघून इशारा करत असते तर देशमुखबाई तिलासुद्धा म्हणतात की तुला काही वेगळं सांगायला हवं का नी घेथून आणि त्यानंतर दीपा सुद्धा तेथून निघून जाते तर आयेशा रडतच कार्तिकला विचारत असते की तू खरंच माझ्या एवढं प्रेम करतोस का त्यावर कार्तिक म्हणतो हो आयशा पण तुला अजूनही हा प्रश्न पडला आहे का त्यावर आयशा म्हणते नाही कार्तिक माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती आनंदाने कार्तिकला मिठी मारते तर दुसरीकडे कार्तिकीला सतत तिच्या डोळ्यांसमोर नकुल आणि दीपिका दिसत असतात आणि त्यानंतर घडलेला प्रत्येक प्रसंग आठवत असतो त्यामुळे ती पूर्णपणे खचून जाते आणि शेवटी ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर ती पंख्याला ओढणीसुद्धा बांधते आणि ती गळफास घेणार इतक्यात श्वेता तिथे येते आणि ती कार्तिकीला वाचवते ती कार्तिकीला खाली उतरवते तिला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र कार्तिकी खूप पॅनिक झालेली असते ती श्वेताला म्हणत असते की श्वेता आंटी प्लीज मला मरू दे मला नाही जागायचं त्यामुळे श्वेता तिच्या कानाखाली मारते आणि मग कार्तिकी शांत होते रडतच श्वेताला म्हणत असते की श्वेता आंटी मी जगून तरी काय करू माझ्या बहिणीने मला फसवलं आणि माझं ज्याच्यावर प्रेम होतं त्याने माझा विश्वासघात केला त्यावर श्वेता म्हणते की कार्तिकी जर तुझं त्याच्यावर खरंच प्रेम असेल तर तू त्याला मिळवायला हवं आणि त्यासाठी तू मरायला नाही तर मारायला तयार हो त्यावर कार्तिकी म्हणते पण मी माझ्या बहिणीला नाही मारू शकत त्यावर श्वेता म्हणते की कार्तिकी तुला तुझ्या बहिणीला नाही तर त्या दोघांच्या प्रेमाला मारायचं आहे पण जर तूच मरून गेली तर त्या दोघांचा मार्गच मोकळा होईल आणि श्वेताचं हे म्हणणं कार्तिकीला सुद्धा पटतं ती श्वेताला विचारते पण मग आता आपण काय करायचं त्यावर श्वेता तिला सांगते की त्यांनी तुला फसवलं आहे ना मग तू सुद्धा त्यांना फसवायचं आणि ती कार्तिकीला एक प्लॅन सांगते आणि सुद्धा दीपिका आणि आर्यनला धडा शिकवण्यासाठी त्या प्लॅनमध्ये सहभागी होते तर दुसरीकडे सौंदर्या आणि दीपा घरी येतात सौंदर्याला सतत कार्तिकचं बोलणं आठवत असतं आणि त्यामुळे ती खूप नाराज होते तर दीपा सौंदर्याजवळच बसून असते सौंदर्याची अवस्था बघून तिला वाईट वाटत असते मात्र तरीही ती सौंदर्याला म्हणते की बघितलं ना आई कार्तिक कसा वागत होता तो कोणाचंही ऐकत नव्हता अगदी त्याच्या आईचं सुद्धा सगळं काही तुमच्या डोळ्यान देखतच घडलं आहे पुढे ती म्हणते पण या सगळ्यामध्ये माझं नक्की काय चुकलं तेच मला कळत नाही गेली चौदा वर्ष मी कार्तिकची वाट बघत होते तो जेलमध्ये जसं आयुष्य जगत होता तसंच आयुष्य मी घरी राहून जगत होते त्याच्या अपरोक्ष मी त्याच्या मुलींना सांभाळलं मोठं केलं त्याचं घर सांभाळलं त्याचा संसार सांभाळला मात्र इतकं सगळं करूनही माझ्या वाट्याला काय आलं तर नवऱ्याने केलेला विश्वासघात आणि दीपाचं हे बोलणं ऐकून सौंदर्याला खूप वाईट वाटतं मी चुकत दीपाला म्हणते तुझं काहीच चुकत नाही आहे चुकताही ते कार्तिकचं आणि ती दीपाला समजवण्याचा प्रयत्न करते की एवढ्या वर्षांमध्ये आपण अनेक संकटांना धैर्याने सामोरे गेलो आहोत मग या संकटालासुद्धा आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि मला खात्री आहे की यावेळीसुद्धा आपल्यावर विठोबाची कृपा नक्की होईल विठोबा आपल्याला नक्की काहीतरी मार्ग दाखवेल मात्र दीपा तिला विचारते की आई विठोबा काय मार्ग दाखवणार आहे आपल्याला लहानपणापासून मी मनोभावे त्याची पूजा करत आली आहे पण तरीही शेवटी माझ्या नशिबात हेच आलं आणि त्यानंतर ती सौंदर्याला सा सांगते की आई मी माझा मार्ग निवडला आहे मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते ऐकून सौंदर्याच्या पायाखालची जमिनात सरकते तर दीपा तिला सांगते की जर कार्तिकला आयशा हवी असेल तर त्याने मला या नात्यातून मोकळं करावं आणि दीपाचं हे बोलणं ऐकून सौंदर्याला धक्का बसतो ती दीपाला समजवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र दीपा तिच्या निर्णयावर ठाम असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी मुद्दाम आर्यनची आणि दीपिकाची भेट घडवून आणते आणि नकुल हाच कार्तिकीचा बॉयफ्रेंड आर्यन आहे हे, हे समजल्यानंतर दीपिकाला धक्का बसतो तर दुसरीकडे कार्तिक आणि सौंदर्याचे पुन्हा वादविवाद होतात आणि त्यामध्ये सौंदर्याची तब्येत बिघडते आणि त्यामुळे कार्तिक दीपा काळजीत पडतात मात्र दीपा कार्तिकला समजावते की मी आईंची व्यवस्थित काळजी घेईल मात्र आपण जो प्लॅन ठरवला आहे तो आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायलाच हवा आणि त्यासाठी कार्तिकही तयार होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा